नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण रेन पाईपाबद्दल काही माहिती देणार आहे. संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता. रेन पाईप अशा प्रकारे आपण चालू केलेला आहे मित्रांनो. रेन पाईप अंतर मित्रांनो 10 किंवा 15 फुटाचा घ्यावा लागतो. हे रेन पाईपावर आज म्हणजे आपण पुढे टाकणार आहे, जेणेकरून जे काही आपण रोखे मारले जे काही कडक लिहिलेलं होतं मित्रांनो, ते भिजवण्यासाठी आज आपण रेन पाईप पातळलेलं आहे. जेणेकरून वावर हे आपल्याला नरम होईल. ओळ जे काही उन्हाळ घालते सुळ काही आपल्याला तयार करायचं, तो पॉटी घालते याच्यामध्ये पॉटीला तयार करून तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला भिजवायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो. आता आपण याला प्रेशर दिल्यावर चांगल्या प्रकारे भिजवण्यास सुरुवात केली. साधारण मित्रांनो 150-200 फुटापर्यंत चालतं. मधलं अंतर आपण 15 किंवा 10 फुटाचं 10 फुटाचं अंतर घेतलं तर बेस्ट राहतो. चांगल्या प्रकारे जास्त कमी वेळात जास्त पाणी आपल्याला भिजलेलं दिसतं. आपण आता चालू करून फक्त 5 मिनटं झालेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर आपण अजून याच्यावर प्रेशर दिलेलं नाही दाब, जो काही आपण पाण्याचा दाब मित्रांनो. अशा प्रकारे आपण इथं एक होल पाडायला येतं आपल्याला मार्केटमधून. त्याच्या होल पाडायचं इथं एक वायसर आहे लबरी, ते वायसर टाकून अशा प्रकारे आपण हा कॉक टाकू शकतो. कॉक हा चालू बंद करू शकतो मित्रांनो. तुम्ही बघू शकता आता रेन पाईप हा बंद झालेला आहे. मी आज चालू केला तर अशा प्रकारे हा चालू झालेला आहे मित्रांनो. अशा प्रकारे इकडं आपण एक कॉक चालू शकतो. आपल्याला समजा निम्मा प्लॉट चालवायचा राहिला, निम्म्या प्लॉटला अशा प्रकारे हे करू शकतो. आता उलटोलचा अशा प्रकारे आता आपण आप भिजवण्यास सुरुवात केलेली आहे मित्रांनो. तुम्ही खाली बघू राहिली वल्ल झालेलं आहे. अशा प्रकारे अतिशय उत्तम प्रकारे आपण याच्यात रोपवाटिका तयार करू शकतो मित्रांनो. रेन पाईपच एकदम व्यवस्थित पद्धतीने रोप येऊ शकतं. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि शेतीबद्दल व्हिडिओ येत राहतो मित्रांनो. तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन व्हिडिओ बघू शकता. धन्यवाद.